मिशन 2024 अंतर्गत राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने सुरू करण्यात आलेली जनस्वराज यात्रा शिरूर लोकसभा मतदारसंघात शनिवार दिनांक 16 रोजी शिवजन्मभूमी शिवनेरी येथून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आली. त्यांच्याशी खास बातचीत केली समाजशील न्यूजचे कार्यकारी संपादक सुभाष शेटे यांनी. पाहूयात. आज शिरूर तालुक्यातल्या मलठण या ठिकाणी राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जानकर साहेब आलेले आहेत आणि आगामी लोकसभा आणि पक्षाची ध्येय धोरणे या संदर्भात त्यांचे काय विचार आहेत जाणून घेऊयात. कालच आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाची जनस्वराज्य यात्रा छत्रपती शिवाजीराजांच्या जन्मभूमीतून स्टार्ट करून आज शिरूर नगरीत आलेलो आहे. मलठणमध्ये शेतकऱ्यांचं प्रश्न असतील, सुशिक्षित बेकारांचं प्रश्न असतील, महिलांचं प्रश्न असतील, ते प्रश्न घेऊन आम्ही जनतेच्या दारात जात आहे. त्यामुळं आम्हाला वेगवेगळे पत्रकार त्या त्या भागातले बुद्धिजीवी वकील डॉक्टर्स काही शेतकरी आम्हाला भेटतात आणि त्या माध्यमातून आम्हाला त्या भागाचा अभ्यास करायला मिळतो. बाबा इथं पाण्याची परिस्थिती कशी काय, शेतीचं काय चाललं आहे, या लोड शेडिंगचा काय प्रश्न आहे का, शिक्षणाची काय अवस्था आहे, या साऱ्या गोष्टीची चर्चा करण्याची संधी आम्हाला मिळते आणि त्यामुळं आम्ही गेली 2 महिने झालं आमचे प्रत्येक लोकसभेत राष्ट्रीय समाज पक्षाच्या स्वतःच्या कार्यकर्त्याच्या गाड्या घेऊन आम्ही रॅलीच्याद्वारे जनतेचं प्रबोधन करण्यासाठी स्टार्ट आमची यात्रा चालू झालेली आहे. आगामी लोकसभेच्या दृष्टिकोनातून, निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पक्षाचे उमेदवार म्हणून तुम्ही या भागातनं निवडणुकी लढवू इच्छिता काय? मी 543 लोकसभेची तयारी करायचा प्रयत्न चालला आहे माझा. मला 4 राज्यात मान्यता मिळालेली आहे. महाराष्ट्र, कर्नाटका, उत्तर प्रदेश आणि गुजरात 4 राज्यात मिळाली. अजून 2 राज्यात मिळाली का आम्हाला, मी राष्ट्रीय लेवलला आमचा पक्ष पोचतो आहे. त्यामुळे आम्ही सर्वच जागेची तयारी करतो आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघ तर आमचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे आम्ही सोडणार नाही ना. त्यात जिंको हरू भात अलग आहे, पण कुणाचं वाटूळ होईल, कुणाचं चांगलं होईल विचार करण्यापेक्षा माझा पक्ष कसा मोठा होईल हे मला बघायचं आहे. भाजप आणि काँग्रेस हे फार मोठे बलाढ्य पक्ष आहेत, त्या दोन्ही पक्षाची जागा राष्ट्रीय समाज पक्षानं घ्यावी यासाठी ह्या जनयात्रा चालू केलेल्या आहेत आम्ही. धन्यवाद. तर हे होते माजी मंत्री जानकर.